सर्व 12 आमदार ज्यांना सस्पेंड करण्यात आलं, निलंबित करण्यात आलं, ते अतिशय चुकीच्या बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आलं आम्ही आधीच म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयात दिल्लीमध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. या आमच्या सर्व 12 आमदारांचे 4 गट केले आहेत आम्ही आणि त्या 4 याचिका सुप्रीम कोर्टात आम्ही दाखल केल्या आहेत. प्रेयर्स आम्ही सुप्रीम कोर्टासमोर हे मागितलं आहे की ज्या ठरावाने, ज्या रिझॉल्युशनने आम्हाला निलंबित करण्यात आलं, ते रिझॉल्युशन, तो ठराव हा बेकायदेशीर असल्यामुळे तो सेट असाईड करण्यात यावा, तो अवैध ठरवण्यात यावा, अशा पद्धतीची प्रेयर्स, अशी मागणी आम्ही केली आहे. बरोबरीने इंटरिम प्रे तात्पुरता आम्हाला त्याच्यातली स्थगिती मिळावी आणि सर्व आमदारांना पुन्हा या कोर्टातल्या याचिकेवर निर्णय लागेपर्यंत त्यांचे सर्व अधिकार बहाल करण्यात यावे, असे अंतरिम आदेश सुद्धा आम्ही विनंती केली आहे. आता डायरी नंबर पडलेला आहे, त्यातल्या ऑब्जेक्शन्स वगैरे काढल्यानंतर रिट पिटिशन नंबर सुद्धा पडेल, पण ही अंतिमता आम्ही लढाई शेवटपर्यंत लढू. ज्यावेळेस निलंबन झालं होतं त्यावेळेस अनेक मंत्र्यांनी हे व्यक्त केलं होतं की सुप्रीम कोर्टात जाऊन आणि सार्वभौम आहे सभागृह त्याचा अनुभव. मला वाटतं की या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय करील. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे, पण जे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाऊच नये अशा पद्धतीचा एका अर्थाने ऍडवाईस करत होते, त्या सगळ्यांना जेवढा कायदा कळतो तेवढा आम्हालाही कळतो, एवढंच मी या प्रसंगी सांगेन. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात बघतो की अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार म्हणत आहे की आम्ही सर्व गोष्टीवर लक्ष ठेवणार आहोत, हवी ती मदत दिली जाते. काय म्हणाल, एनडीआरएफची एसडीआरएफची पूर्णपणे मदत होती आहे. खऱ्या अर्थाने एनडीआरएफची टीम तिकडे आहे, राज्य सरकारचे अधिकारी सुद्धा काही ठिकाणी आहेत, पण बऱ्याचशा गावांचा संपर्क आता तुटतोय की काय, किंवा तुटलाय की काय, अशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः रत्नागिरी चिपळूण या भागामध्ये आहे. हा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात असेल याचा रेड अलर्ट होता, त्या पद्धतीने राज्य सरकारच्या प्रिपरेशन्स होत्या का हे काळानुरूप कळेल. आज तरी त्याच्यावर समाधान मानावं अशी परिस्थिती जरूर नाहीये. स्वतः मी आणि विनय सहस्त्रबुद्धेचे आमचे खासदार यांनी अजय भल्लाजी जे आमचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे स्वतः मागणी केली आहे की एनडीआरएफच्या टीम जास्त तिकडे द्याव्यात, सकारात्मक निर्णय करू असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. त्यांनी संबंधित माहिती मागवली आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी स्वतः अजय भल्लाजी सुद्धा बोलतायत, आणि म्हणून या सगळ्या वेळेला जनतेला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये सगळ्यांनी राहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची एक टीम आमदार नितेश राणे यांच्या बरोबर तात्काळ तिकडे काय मदत करता येईल त्यासाठी पोहोचते आहे, आणि त्या माध्यमातून आता येणाऱ्या काळात काय अडचणी